अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करताना शेतकऱ्यांना प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. पाहूया हा संतापजनक प्रकार. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांच्या नुकसान पंचनाम्यासाठी शेतकऱ्याच्या हाती गुन्हेगारासारखी पाटी देऊन फोटो काढण्याची अजब पद्धत वापरण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अचानक आलेल्या गारपिटीनं त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं नुकसान झालं. मात्र या नुकसानीचा पंचनामा करताना प्रशासनानं आरोपी सारखे फोटो काढत शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना व्यक्त होतीये. त्यांनी आमचा अपमान केला का? आम्ही का चोर फिराव का? ते येऊन फोटो काढून गेले, पाठी धरायला लावले. आणि आम्ही का ते चोर नाही. सरपंचाकडे हे ते झाली भेट, जिकडे तिकडे झाली. मग जिकडे तिकडे कॅमेरे घेतले, प्रत्येक स्पॉटवर जाण्याचा प्रयत्न केला त्याने. प्रयत्न करत असताना बी काय काय लोकांना काय केलं, स्वतः समोर शेतकऱ्याच्या हातात पाठी दिली आणि चोरासारखं फोटो काढून घेतला त्याने. मग शेतकऱ्याच्या कुरचेष्टा केल्या त्याने, अपमान झाला. उमरग्यातल्या एका चिंचोली गावात 200 ते 250 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र दिलासा देणं राहिलं दूर, प्रशासनानं शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. अरे पंचनामा केले ते पोलीस टाईमच्या पाट्या दिल्यासारखे केले, आमचा अपमान केले त्याने. आम्हाला शेतकरी बळीराजा शेतकरी मंदिर वरून तो हेने आम्हाला ते आरोपी केले म्हणा की आमची लसकाण करून बे. आम्हाला ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध करायचा आहे. ह्या गोष्टीचा आम्हाला अपमान झाला. अपमान लई झाला आपला. नुकसान झाल्यामुळं तिचा पंचनामा चालू झाला. मग आपल्या शेताकडे आले. मग आल्यानंतर ते आपलं सर्वे नंबर लिहला, परत लिहला, पाटी दिली, चोरासारखी हातात पाटी दिली. पाटी देऊन फोटो काढला. फोटो काढून हेला मेल केला त्यांनी, सेंड केला वरी. सेंड केल्यानंतर आम्ही विचारलं, फोटो का बरं देत आहे, पाटी का बरं देत आहे, पाटी का बरं देत आहे म्हणल्यावर तुम्ही म्हणले नाही आमचं नियम आहे असंच, हे आम्हाला वरून आदेश आहे, आदेशमुळे आम्हाला काम करायचं आहे. मी म्हणलं आम्ही विचारलं आमच्या हातात चोरासारखी पाटी देऊन आम्हाला तुम्ही हे असं का बरं केला? आम्ही तुम्ही चोर बीर आहे का? आम्ही शेतकरी आहे, शेतकरी एक राजा आहे. राजाच्या हातात पाटी देऊन चोरासारखं तिला अपमानित केलं. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये असाच प्रकार घडला होता. अधिकाऱ्यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडळीग्रस्तांचे पंचनामे केले होते. मात्र उमरगामध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊन त्यांची क्रूर चेष्टा केल्यानं संताप व्यक्त होतोय. महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, उस्मानाबाद. तर शेतकऱ्यांच्या या संतापाच्या भावना आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. झी मीडियाच्या दणक्यानंतर उमरग्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पाहूया दूरध्वनीवरून त्यांनी झी मीडियाला दिलेली ही प्रतिक्रिया. पाटी हातामध्ये देऊन फोटो काढण्याचा वेगळा काही उद्देश नव्हता. फक्त शेतकऱ्यांना शेतामध्ये उभे राहून फोटो घ्यायच्या सूचना होत्या. फक्त चुकीच्या शेतकऱ्याचं याच्यामध्ये अंतर्भाव होणं हा प्रकार झालेला आहे. आणि जर कुणाच्या याचा भावना दुखायला गेली तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या शेतकऱ्यांना नाराज करण्याचा किंवा विस्तर वागून देण्याचा कसलाही प्रकार असा नव्हता. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आता अशा कुठल्याही प्रकारचा प्रकार सध्या होत नाही. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.